KN न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. ताज्या बातम्यासाठी KN न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राइब करा, शेअर करा व लाईक करा. श्री ज्योती मल्टीपर्पज सौहार्द एकसंबा शाखा खडकलाट संस्थेचे नव्या इमारतीत स्थलांतर. खडकलाट शाखेची यशस्वी वाटचाल, 4 वर्षात 5 कोटी ठेवी. 1-2 वर्षात संस्था 10 कोटी ठेवी पूर्ण करेल, विश्वनाथ कमते यांचा विश्वास. गेल्या 4 वर्षापूर्वी सुरू झालेल्या श्री ज्योती मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित एकसंबा संस्थेच्या खडकलाट शाखेने रुपये 5,25,00,000 ठेवी गोळा केल्या असून 87,00,000 कर्ज देऊन 2023-24 वर्षाकाठी 9,50,000 नफा मिळविल्याचे सांगून ही शाखा लवकरच 10 कोटी ठेव सहज पूर्ण करेल असा विश्वास खडकलाट येथील विविध उद्देशीय ग्रामीण कृषी पत्तीन सहकारी संस्थेचे अध्यक्ष व हालशुगर निपाणीचे संचालक विश्वनाथ कमते यांनी व्यक्त केले. सोमवारी ज्योती मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित एकसंबा संस्थेच्या खडकलाट शाखेचे खडकलाट येथील पेठ लाईन PKPS इमारतीत स्थलांतर झाले. यानिमित्त खडकलाट येथील शाखा कार्यालयात आयोजित पूजा व स्थलांतर कार्यक्रमात कमते बोलत होते. येथील आडी आपणावर मठाचे श्री शिवबसव महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात व ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी खडकलाट येथील आडी आपणावर मठाचे श्री शिवबसव महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात व ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते फित कापून श्री ज्योती मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संस्था एकसंबा शाखा खडकलाटच्या संस्थेचे नव्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले. यानंतर श्री शिवबसव महास्वामीजी व ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते सेफ लॉकर डिपॉझिट व्यवस्थेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्थलांतर कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ श्री शिव बसव महास्वामीजी, ज्योतिप्रसाद जोल्ले, प्रधान शाखा उपाध्यक्ष BN माळी, इतर संचालक विश्वनाथ कमते, PKPS उपाध्यक्ष मारुती धुमाळ, खडकलाट शाखा संचालक काशीनाथ कमते व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी श्री शिवबसव महास्वामीजी, ज्योतिप्रसाद जोल्ले, हालशुगर संचालक विश्वनाथ कमते, खडकलाट शाखेचे नूतन संचालक काशीनाथ कमते, सचिन कमते, निलेश पाटील, अनिरुद्ध दिवाण, सचिन माळी, धनाजी पाटील, रावसाब यवरे, किरण पाटील, निशिकांत इंगळे, शिवाजी कापसे व सागर खोत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पून सत्कार करण्यात आला. तर श्री शिवबसव महास्वामीजींच्या हस्ते उदय पाटील, केदार कमते, रामचंद्र गावडे व रावसाहेब येड्डुरे यांना ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवबसव महास्वामीजींनी आशीर्वचनातून जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांच्या विकासात्मक व सामाजिक सेवाभावी व उद्योग व व्यवसायाला गती देणाऱ्या कार्याची प्रशंसा करून संस्थेस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास श्री ज्योती सौहार्द प्रधान शाखेचे संचालक विश्वनाथ पेटकर, जगदीश हिंगलजे, जगदीश जाधव, कल्लाप्पा नाईक, अकाउंटंट तानाजी शिंदे, खडकलाट गाव कामगार पाटील NG पाटील, खडकलाट PKPS संघाचे संचालक TR पाटील, सुरेश चव्हाण, विक्रम थरकार, संदीप झिपरे, ग्राम पंचायत सदस्य सुधाकर हेगडे, श्री ज्योती सौहार्द संस्थेचे कर्मचारी यांच्यासह संकणवाडी, कोथळी, चिखलभळ परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात प्रास्ताविक हालशुगर संचालक विश्वनाथ कमते, स्वागत व आभार प्रधान शाखा व्यवस्थापक संतोष पाटील यांनी तर सूत्रसंचलन विठ्ठल खोत यांनी केले. जिल्ह्यात लौकिक असलेल्या श्री ज्योती सौहार्द नियमित एकसंबा या संस्थेच्या शाखेचे खडकलाट येथील पेठ लाईन PKPSच्या भव्य इमारतीत स्थलांतर झाल्याने खडकलाटेच्या सहकार व आर्थिक क्षेत्राला गती मिळणार आहे. KN न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे. ಸೊಸೈಟಿ
बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी KN News ला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 आवडल्यास